कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. त्रेता युगात मी आणि सुषेण तुमचे म्हणजेच विरोचकाचे सेवक होतो. सुषेण सुषेण म्हणजेच कलियुगातला अद्वैत. आम्ही त्रेतायुगात सर्पयोनीत जन्म घेतला होता. म्हणजे तुम्ही दोघही नाग होतात? सत्यजन्मी विरोचक तुझा देव होता. अरे सर्पयोनी तुझा देह होता. परंतु ऐन युद्धात सुषेणने तुम्हाला दगा दिला. पक्षपात करून तो त्रिनयना देवीला सामील झाला. भरे कास सत्याशी जैसे विभीषण, तुझ्या स्तव मिळाले त्रिनयनेस जीवन. आणि आपला पराभव केला. नागलोकाचे नावलौकिक धुळीस मिळवणाऱ्या त्या नागसेनामुळे सुषेणमुळे दुर्मतचा वध झाला. दुर्मत म्हणजे माझा प्रियकर. त्यामुळेच या दगा देणाऱ्या सुषेणचा म्हणजेच कलियुगातल्या अद्वैतचा वध केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. कलियुगातलं हे युद्ध अंतिम युद्ध आहे. त्यामुळे हे विरोचका, या युद्धात मला तुम्हाला विजय संपादन करून द्यायचा आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या या स्वार्थी मनुष्याच्या जगावर आपल्याला पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. आपल्या सेवेस मी हजर आहे. माझी सेवक आहेस ना? हे पानावर काय लिहिलंय ते वाचून दाखव मला. हे विरोचका, त्यासाठी माझी गरज नाही. हे तुम्ही स्वतः करू शकता. मला नाही वाचता येते. ही सर्पलिपी आहे म्हणून तू वाचून दाखव. आपण प्रयत्न करून पाहावा. काम क्रोध लोभ मोह मद सवेच मत्सरे विरोचकास वाटती ही खरी आभूषणे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.